ಸಿಂಗ್ ಅವರನ್ನ ಈ ಕೂಡಲೇ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಬೇಕು ಒಂದಿಗೆ ನಾವಿದ್ದೇವೆ ನಾವಿದ್ದೇವೆ ಅಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಭದ್ರತೆ ಕೊಡುತ್ತಿರುವ ಕೇಂದ್ರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳಿಗೆ ಭದ್ರತೆ ನೀಡದೇ ಇರುವ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ This video presented by Peace Islamic International School Branch Hagraga Road and Misbah Nagar Gulbarga. Students getting education for both the worlds. Best academic English education. Diploma in Arabic. 2023 admission started. Contact and visit school for more details. हमारे यूनियन के तरफ से AIUTC जो हमारा सेंट्रल यूनियन है वो यूनियन के तरफ से और महिला संगठन की तरफ से फिर यूजन संगठन की तरफ से आज हम यहां पर प्रोटेस्ट कर रहे हैं इसका मकसद ये है कि कल जो दिल्ली में जो अरेस्ट करे हमारे लीडर्स को जो अरेस्ट करे वो एक अनडेमोक्रेटिक एक एक्ट है बोल के हम उसको प्रोटेस्ट कर रहे हैं जो लड़ाई कर रहे जो वहाँ पर हमारे हिंदुस्तान को गोल्ड मेडल लेकर के दिए ओलंपिक्स में जो कुश्तीपटु थे उन्होंने जो एक महीने से जो उन्होंने वहाँ पर जंतर मंतर में लड़ाई कर रहे हैं उस लड़ाई को आज तक प्रधानमंत्री होंदे या कोई भी सेंट्रल गवर्नमेंट वाले होंदे आज तक कुछ को उसका जवाब नहीं दिया उनका क्या डिमांड है बोले तो जो प्रेसिडेंट है ओलंपिक का जो प्रेसिडेंट है उन्होंने उनके ऊपर अत्याचार का एक प्रयत्न करे थे इसके लिए उनको इमिडिएटली अरेस्ट करना बोल के जो डिमांड लेके जो मांग लेके उन्होंने बैठे हैं वो मांग लेके बैठे हैं FIR हो गए तो भी आज तक उनको अरेस्ट नहीं किया क्यों बोले तो प्रधानमंत्री खुद उनके साथ है जो प्रेसिडेंट है ओलंपिक के उनके साथ है इसलिए हम आज ये मांग कर रहे हैं कि जो कल अरेस्ट करे थे उनको सब जने को बाइज्जत छोड़ना बोल के हम आज डिमांड कर रहे हैं फिर उनका जो डिमांड है जो कुश्तीपटु है उनका जो डिमांड है जो ब्रिगेश शर्मा को अरेस्ट करना बोल के उनको इमिडिएटली अरेस्ट करना बोल के भी हम आज ये मांग उठा रहे हैं जो कल हम देखते हैं हम जो संसद भवन का जो उद्घाटन करे प्रधानमंत्री उन्होंने उसी दिन जो क्रीड़ापटु है जो लेडीज है उनको खींच लेकर पुलिसों से जबरदस्ती खींच लेकर वैन में डाल के पुलिस स्टेशन को लेकर आए इसको क्या डेमोक्रेसी बोलते क्या इसको आज कल के दिन में डेमोक्रेसी का मर्डर हो गया ऐसा है डेमोक्रेसी का हत्या करे ऐसा है ऐसा एक एक्ट ऐसा एक कार्रवाई को हम सख्त विरोध करते हैं सो जल्द से जल्द जो उनके मांगे हैं जो क्रीड़ापटु के मांगे हैं वो मांगे पूरे करना बोल के हम यूनियन की तरफ से हम आज ऑल इंडिया लेवल में हम प्रोटेस्ट कर रहे हैं गुलबर्ग जिले में भी अब हम प्रोटेस्ट कर रहे हैं अगर उनको अरेस्ट नहीं किया तो ये मसला यहाँ को रुकने वाला नहीं है हम ऑल इंडिया लेवल में हर जगह प्रोटेस्ट करेंगे रास्ता रोको करेंगे बंद का ऐलान देंगे जब तक उनको जो महिलाओं को इंसाफ नहीं मिलता तब तक हम ये लड़ाई जारी रखते हैं बोल के आज हमको बताने के लिए यहाँ के जो मौका दिया सब जने को मैं शुक्रिया अदा करता हूँ सो इससे इसके साथ ही मेरे दो बात ख़त्म करता हूँ राघवेंद्र MG AIUTC डिस्ट्रिक्ट कमिटी स्नेहितरे इवत्तेनु ದೆಹಲಿನಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳದು ಹೋರಾಟನ ನಡೆದಿದೆ ಒಂದು ತಿಂಗಳದಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಿನ್ನೆ ಅವರು ನ್ಯಾಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕೋದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಅವರನ್ನ ಏಕಾಏಕಿಯಾಗಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸುಮಾರು ಹೋರಾಟಗಾರರನ್ನು ಕೂಡ ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ ಇದನ್ನು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಯುವಜನ ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಇದನ್ನು ನಾವು ಅಖಿಲ ಭಾರತ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆನಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟದ ವಿರೋಧಿಸಿ ನಾವು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆನಲ್ಲಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸ್ನೇಹಿತರೆ ಇಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳು ಇವತ್ತು ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕವಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಹೋರಾಟನ ನ್ಯಾಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ನ್ಯಾಯನ ಇವತ್ತೇನು ಹತ್ತಿಕ್ತಾ ಇದೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ನಾವು ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಏಕೆಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಧ್ವನಿ ಎತ್ತಬೇಕಾಗಿದೆ ಜೊತೆಗೆ ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ಅವರಿಗೆ ಏನು ಈ ಅತ್ಯಾಚಾರನ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ ಒಂದೂವರೆ ತಿಂಗಳ ಮೂರು ತಿಂಗಳಿಂದ ಅವರು ದೌರ್ಜನ್ಯಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿ ಕೊನೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಈ ಅನ್ಯಾಯನ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗದೆ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಇಳಿದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ಒಂದು ಅಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು ಅವರ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಇವತ್ತೇನು ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದರ ವಿರುದ್ಧ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಗಳು ಕುತಂತ್ರದಿಂದ ಇದನ್ನು ಹತ್ತಿಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಗಳಿಂದ ನಾವು ಇದನ್ನು ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅವರ ನ್ಯಾಯತ ಹೋರಾಟನ ಚಿರಾಯವಾಗಬೇಕು ಜೊತೆಗೆ ಅವರು ನ್ಯಾಯಕ್ಕೇನು ಹೋರಾಟನ ಬೆಳೆಸ್ತಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಹೋರಾಟನ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಅಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಉಗ್ರವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನಾವು ಒತ್ತಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಗೌರಮ್ಮ AIMSS ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ